नमस्कार उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि सर्वांना भरपूर सारे प्रकारचे सरबत व्यवसाय वाटतं तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे वॉटरमेलन ज्यूस ते ज्यूस बनवायला अगदी सोप्या पद्धतीने बनतं तर बनवायला घेऊयात आपण या ठिकाणी तर या ठिकाणी मी एक कलिंगड घेतलेला आहे ज्याला आपण टरबूज पण बोलतो ते याच्यातल्या बिया काढायची अजिबात गरज नाही तर आपल्याला मॅश करण्यासाठी सर्वात पहिले सुरीच्या मदतीने ज्या कडा असतात त्या आपल्याला सुटसुट्या करून घ्यायचे आहे मोकळ्या करून घ्यायचे आहे म्हणजे इझिली मॅश करता येतं तर मी बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला जे कलिंगडाचा मधला पोर्शन असतो तो असा इझिली हाताने काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला प्रोसेस करायची आहे तर मी इझिली सर्व बाजूने जे पोर्शन असतो तो काढून घेणार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी सर्व प्रकारे मी टर्बूज ज्यामधून ते सर्व काढून घेतलेलं आहे तर आपल्याला आता मॅश करण्यासाठी घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी बीटर घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी मिक्सरचा पण वापर करू शकता तर आपण आता हे टरबूजाचा जो भाग असतो त्याच्यामध्येच आपण मॅश करणार आहोत तर तुम्ही हे मिक्सरमध्ये पण मॅश करू शकता तर बघा या ठिकाणी बीटरच्या मदतीने अगदी इझिली मॅश होतोय रस होतो आहे त्या ठिकाणी आपल्याला ज्यूस बनवायचे आहे मदतीने बनते बनवते मी ते मॅश करून झालेलं आहे या ठिकाणी आपलं ज्यूस रेडी झालेलं आहे ते एक मी या ठिकाणी चाळण घेणार आहे चाळणीच्या चा मदतीने आपल्याला ज्यूस हे गाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामधले जे बियांचे कण असतात ते सर्व निघून जाते या ठिकाणी तर बघा या ठिकाणी मी चाळणीवर घेतलेले सर्व आणि त्याच्यातला जो चोथा असतो तो पण साईडला निघून जातो बिटरच्या मदतीने अगदी इझिली ज्यूस बनतं आणि कमी वेळेत बनतं तर बघू शकता या ठिकाणी टरबुजाला मध्ये कुठल्याही प्रकारचं टरबूज राहिलेलं नाही पूर्णपणे मी ज्यूस बनवून घेतलेला आहे तर चाळणीच्या मदतीने मी आता पूर्ण ज्यूस गाळून घेणार आहे म्हणजे जेणेकरून त्याच्यातलं जेवढे बियांचा कण असतो तेवढं सगळं निघून जातो तुम्ही बघू शकता या ठिकाणी फक्त चोथा आणि बियांचे कण आहे त्याच्यामध्ये तर आताही मी बाजूला काढून घेणार आहे you okay. बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपला ज्यूस परफेक्टली रेडी झालेला आहे तर मी याच्यामध्ये अजून काही इंग्रिडियंट ॲड करणार आहे तर जो टरबूजचा भाग होता त्यामध्ये मी सर्वच ज्यूस काढून घेतलेला आहे तर काळं मीठ ॲड केलेलं आहे मी या ठिकाणी हाफ चमचा त्या ठिकाणी आपल्याला दोन चमचे सब्जा ॲड करायचं आहे मी ऑलरेडी या ठिकाणी भिजत ठेवलेला होता सब्जा तर हा सब्जा ॲड केल्याने काय होतं की आपल्याला ऊन लागत नाही जर आपण कुठे उन्हा उन्हातून आलेलो असेल तर आपल्याला ऊन लागत नाही त्यामुळे आपण या ठिकाणी सब्जा ॲड केलेला आहे तर सब्जा आणि काळं मीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ज्यूसमध्ये त्या ठिकाणी आणि मी काही पुदिन्याचे पानं घेतलेले आहे क्रश करून आपल्याला ॲड करायचे आहे ज्यूसला फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे आपण या ठिकाणी पुदिन्याचे पानं ॲड करणार आहोत पुदिन्याचे पानं ॲड केल्यानंतर सर्व जे इन्ग्रेडियंट असतात ते सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे ज्यूसमध्ये त्या ठिकाणी आपल्याला सर्व करण्यासाठी घ्यायचं आहे आता ज्यूस तर सर्व करण्यासाठी मी या ठिकाणी ग्लास घेतलेला आहे ग्लासमध्ये मी आता ज्यूस भरून घेणार आहे त्या या ठिकाणी तुमच्या घरी कोणी गेस्ट येणार असेल तर तुम्ही कमीत कमी दहा मिनटं ती ज्यूस बनवू शकता आणि सर्व करू शकता तर सर्व करण्यासाठी मी या ठिकाणी सब्ज वापरलेला आहे या ठिकाणी आपल्याला आईस क्यूब टाकायचं आहे आईस क्यूब टाकल्याने काय होतं की टेस्ट खूप छान लागते मस्त थंड लागतं तर या ठिकाणी अजून टेस्ट येण्यासाठी आणि स्ट्रेक्चर येण्यासाठी मी या ठिकाणी पुदिन्याचे पानं पण ॲड करते सेम पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा गेस्ट आले तर तुम्ही सर्व करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जर सरबतची रेसिपी ज्यूसची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा थँक्यू सो मच